मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नारायण राणेंच्या विरोधात इचलकरंजीतही निदर्शनं करण्यात आली आहेत. शिवाजी चौकात शिवसैनिकांनी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचं दहन केलं. कोल्हापुरात शिवसैनिकांनी बिंदू चौकात निदर्शनं केली आहेत. तर लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज पुतळा या ठिकाणी शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. दरम्यान शहर शिवसेनेच्या वतीनेही शिवाजी चौकात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली आहेत. यावेळी राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशा शब्दात राजेश क्षीरसागर यांनी टीका केली आहे. राधानगरी तालुक्यातील राधानगरी बसस्टँड इथं शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं नारायण राणे यांच्या विरोधात निदर्शनं करत प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आलाय. तर शहवाडी तालुक्यातही शिवसेनेकडून बांबवडे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नारायण राणे यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. दरम्यान कागल इथेही छत्रपती शिवाजी चौकात तिरडी मोर्चा काढून नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेलं पाहायला मिळालंय.